गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी। गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी। योगा व्यायाम खान पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री। ओढ ढोल ताशाच्या गजराची, ओढ मंगळ मूर्तीच्या रूपाची, ओढ बाप्पाच्या आशीर्वादाची, ओढ गणरायाच्या आगमनाची। अहो येणार येणार म्हणून ज्यांच्या आगमनाची भक्तगण वर्षभर डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते त्या 14 विद्या 64 कलेच्या अधिपतींचं आगमन झालेलं आहे। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष असं म्हणतात दुमदुमत आहे। कधी पारंपरिक तर कधी भक्तांच्या आवडीप्रमाणे आणि काळाप्रमाणे बदललेलं बाप्पाचं रूप आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतंय। गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक असलेली पूजा व सजावटीच्या साहित्याच्या खरेदी करिता भाविकांची बाजारपेठेत झुंबड उडाली आहे। रस्ते गजबजलेत, बाजारपेठा फुलून गेल्या, आगमन मिरवणुकीने ठेका धरलाय। लोकमान्य टिळकांनी देवाऱ्यातील गणपतीला लोकहितार्थ सार्वजनिक स्वरूप दिलं। ते विखुरलेल्या जातीपातींमध्ये गुरफटलेल्या समाजाला एकजूट ठेवण्यासाठी टिळकांचं हे योगदान कोणीही विसरू शकत नाही। रोजच्या जीवनातील विविध संकटांचा सामना करणारे आपले भक्तगण विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी कायमच आतुर असतात। आपापली दुःख विवंचना बाजूला ठेवून 11 दिवस आणि रात्री सुद्धा गणरायाच्या सेवेत लीन होतात। आपल्या लाडक्या देवाच्या भक्तिभावाने सेवा करतात। तमाम भक्त तहान भूक विसरून गणरायाच्या आगमनाने मंत्रमुग्ध झालेले दिसतात। तुझ्या आगमनासाठी गजबजला असं म्हणत सारा, तुझ्या भक्तीच्या सुरात सूर मिसळून वाहिला वारा, तुझ्या येण्याने विघ्ने सारी दूर सरू दे मोरया, येताना खूप सारा आनंद घेऊन ये गणराया। गणपती बाप्पा मोरया। मानसी, ए मानसी, लवकर ये मानसी। काय झालं मानव, कशाला आवाज देतोय सू? तुला माहिती आहे स्वयंपाकघरात माझी सगळी कामं तशीच पडली आहे। गणपती बाप्पांसाठी नैवेद्य पण व्हायचं आहे आणि त्या सखू मावशी पण आल्या नाही। मी अगं हो हो हो, किती दमछाक करून घेशील। माझं इथलं काम आटपलं ना की मी पण येतो आज तुला मदत करायला। पण मला सांग, आज गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून आपल्या घरात कसं मंगल आणि चैतन्यमय वाटतंय ना? हे काही राहिलं नाहीये ना तयारी? काहीही राहिलेलं नाहीये, अगदी सगळं व्यवस्थित झालंय बघ। तुला सांगू, कितीही केलं ना तरी मन नाही भरत रे आपलं। तेज बघ ना डोळ्यातलं आणि सकाळपासून नुसती धांदल उडाली आपली। खरंच आहे ना, मखर चौरंग सगळी सजावटीचे सामान, बापरे हो ना, पंचपात्र पळीपात्र शेंदूर विड्याची पानं मिठाई फळं सगळं अगदी व्यवस्थित होत आज पूजेला। खरंच आहे, तुला सांगू सगळं असं मनोभावे केलं ना की सगळं व्यवस्थित होत। गुरुजींनी बाप्पाचं पूजन अगदी शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतलं। एकदंत क्षुरपकर्ण गज वक्रम चतुर्भुजम इथपासून ते अगदी मोदकासक्त शूडग्रम एकदंतम विनायकम इथपर्यंत सगळं व्यवस्थित म्हणून घेतलं माझ्याकडून। आणि नंतर मग श्री सिद्धी विनायक नम आसनार्थे अक्षता ह्या मंत्राने गणपती बाप्पांना आसनस्थ केलं हो ना, आणि नंतर पाद्य पाद्यम समर्पयामि ह्या मंत्राने गणपती बाप्पांच्या पायावर पाणी अक्षता फूल सगळं घातलं, आणि मग यानंतर आपण यज्ञोपवीत समर्पयामि असं म्हणून जानवं अर्पण केलं बाप्पाला। पण या सगळ्या गोष्टींमुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली हो की नाही? खरंच आहे। ए पण मला सांग आरतीचं काय? नेहमीप्रमाणे आधी सोसायटीतल्या घरगुती गणपती बाप्पांची आरती आणि मग मंडपात 10 दिवस फक्त श्री सेवा। सुट्टीच टाकले मी साहेब। मला सुट्टी नाही। आणि काय किती वाजले, किती वाजले सांग जरा मला। अरे माझं सगळं मोदकाची मी तयारी केली आणि अजून मोदक बनवले नाहीये।
आणि काय ना, जर काही कमी जास्त झालं की मग तूच बोलशील ना की मला काहीही करता येत नाही. मानसी, मी कधी तुझ्याबद्दल तक्रार करतो का? आणि आज तर साक्षात गणपती बाप्पा आपल्याकडे जेवायला येणार आहेत. हे तुला मोदकाच्या चवीत काही बदल घडवायचे का? का तू मला काही नवीन प्रकार शिकवणार आहेस का? मी काय शिकवणार, मला साधा चहा सुद्धा करता येत नाही. ते मला माहिती आहे. ते तू मला हे बघायला सांगतोस का? आपण बनवत आहोत भोपळ्या मिरचीचे मोदक. तर साहित्य अगदी सोपं आहे. तुम्हाला ऐकून जरा आश्चर्य वाटलं असेल भोपळ्या मिरचीचे मोदक कसे बनवणार. तर म्हणजे असं गोंधळून जाऊ नका. साहित्यामध्ये आपण घेतला आहे भोपळा, रेग्युलर भोपळा आपण जो सांबारसाठी वापरतो येलो कलरचा तोच आहे. नंतर भोपळी मिरची बारीक चिरून घेतली आहे. पीठ घेतले दोन प्रकारचे, एक आहे जे आपण रेग्युलर मैदा वापरतो तो आहे, आणि दुसरं गव्हाचं पीठ. साखर आहे त्याबरोबर, आणि नक्कीच बटर घेतलं आहे. बटर हा नक्कीच, किंवा बटर नसेल तुमच्या घरी तर तुम्ही साजूक तूप असेल ते देखील चालेल. जर अजून कॅलरी त्यातल्या कट डाऊन करायचे आहेत तर तुम्ही तेलामध्ये देखील बनवू शकता. पण बटर आणि तुपामध्ये जी या गोष्टीची मजा येईल ती तेवढी तेलामध्ये येणार नाही. तर मजा घेण्यासाठी नक्कीच आता पुढची कृती सुरुवात करावा लागेल आपल्याला. तर सुरू करूया आपल्या पहिल्या रेसिपीलाच, म्हणजेच भोपळ्या मिरचीच्या मोदकाला. गॅस पहिला सर्वप्रथम चालू करून घेतोय मी. तर गॅस ऑन करून घेतलाय, अगदी मंद असेल ठेवायचं आहे. कारण का, सर्वप्रथम आपण एक स्पून घेऊया, थोडं त्यातलं बटर पॅनमध्ये जाऊ दे. बटर चांगलं मेल्ट होऊ दे. सर्वप्रथम ही जी भोपळी मिरची बारीक चिरून घेतली आहे आपण, ती टाकूया पॅनमध्ये. थोडा गॅस वाढवायचा, गॅस वाढवून थोडं त्याच्यावरती परतून घ्यायचं आहे. तर मिरचीने पाणी सोडलं नाही पाहिजे, हा त्यामागचा आपला उद्देश आहे. अशा प्रकारे मिरची परतून घेऊया. तर मिरची आपली चांगली परतून झालेली आहे, आणि मिरची जाऊ दे सरळ एका वाटीमध्ये. आता सेम पॅनमध्ये, त्याच पॅनमध्ये आपल्याला भोपळा घ्यायचा आहे. वाटल्यास थोडं अजून एक तूप सोडू शकतो आपण नावाला. पण जास्त तूप टाकायची गरज नाही, कारण आपल्याला हे मोदक लो कॅलरीमध्ये बनवायचे आहेत. त्यामुळे हा परतून घ्यायचा. असा थोडा परतून झाला, वास यायला लागला की आपण गॅस स्लो करून घ्यायचा, आणि त्यावरती लीड ठेवून घ्यायचं. लीड ठेवल्यानंतर, म्हणजे झाकण ठेवल्यानंतर साधारण एक 4 मिनिट आपल्याला तो भोपळा वापरून घ्यायचा आहे. तर प्रेक्षक हो, साधारण 4 मिनिटं झालेली आहे, स्टीम चांगली बसली असेल, आणि करपूस भाजला देखील गेला आहे, चांगला नरम झाला आहे तो भोपळा. हे झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतलाय, आणि हा भोपळा काढून घेऊया एका वाटीमध्ये. तर भोपळा काढून घेतला आपण, पुन्हा गॅस चालू करायचा. कृती अजून संपलेली नाही. भले ते लो कॅलरी मोदक जरी असले किंवा मिठाई असली ती लो कॅलरी, कृतीमध्ये परत पुन्हा बटरचा उपयोग होणार आहे. आपल्याला साधारण एक चमचाभर बटर वापरायचं, आणि गॅस अगदी स्लो करून घ्यायचा, कारण बटर जळलं नाही पाहिजे. त्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा. आणि मैदा बरोबर त्यातले फायबर्स अजून वाढवण्यासाठी एक चमचा साधारण आपण गव्हाचं पीठ टाकलंय, 1.5 चमचा, जसं तुम्हाला आवडेल तसं. जो मावाचा प्रकार असतो, आणि आजकाल बघा मावा आपण आणायला जातो
आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला भीती वाटते की मावा कसा घ्यायचा, तो चांगला असेल की नाही, त्याने काही त्रास तर होणार नाही. ही भीती इथून घालवण्यासाठी मी अशा प्रकारचा होममेड मावा तयार करतो आहे. नक्कीच माव्याची तेवढी टेस्ट नाही येणार, पण जे काही येईल ती अप्रतिम असेल. तर थोडं चांगलं भाजून घेतलं पाहिजे, पण मुळात त्याची चव कधी येणार, ज्यावेळेला तुम्ही हे चांगलं खरपूस बटरमध्ये किंवा साजूक तुपामध्ये भाजून घ्याल तेव्हा. आणि हे कणीदार झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही पाहू शकता याचं जे टेक्स्चर आहे याला सँडी टेक्स्चर म्हणतात. म्हणजे आपण रवा वगैरे भाजतो त्यामध्ये कसं तुपामध्ये भाजल्यानंतर एक सँडी टेक्स्चर येतं, तर त्या प्रकारचं असं कणीदार त्याला टेक्स्चर आलं पाहिजे. मंद असे वरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. ते रंग देखील बघा, त्याला आपण मैदा टाकलेला पण गव्हाचं पीठ टाकलेलं, तर रंग त्याला चांगला असा ब्राउनिश येतोय. तर साधारण या प्रकारे ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे होती ती झाली आहे. तर गॅस बंद करून घेतलाय आपण आणि हे चांगलं खरपूस भाजलं गेलेलं आहे आपलं मिक्सर. हे मिक्सर आता एका वाटीमध्ये घेतलंय. पुढची कृती काय, हे जे भोपळ्याचे आपण कापं कापून घेतलेली आणि रोस्ट करून त्याला चांगलं स्टीम करून नंतर थंड होत ठेवलेली, ते आता प्युरे करून घ्यायची आहेत आपल्याला. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ती काढून घेतोय मी. एकदम फाईन प्युरे करायचे, अगदी छान अशी फाईन प्युरे तयार झालेली आहे, काढून घेतो. गॅस ऑन केलाय मी परत पुन्हा. ही प्युरे जी झाली ती प्युरे थोडस एकजीव होण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडं मी पाणी टाकून घेणार आहे. पल्पी त्याला टेक्स्चर आलेला आहे. गॅस अगदी मंद आचेवरती ठेवायचं आहे, हाय फ्लेम ठेवायचं नाही. त्यामध्ये नंतर आपण साखर ऍड करायची आहे. जास्त साखर या स्वीट डिशला लागणार नाही, कारण का माहिती आहे, भोपळ्याचा सुद्धा एक स्वतःचा असा गोडवा आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. नॉर्मली कसं बऱ्याचशा मिठाई आपण ज्या खातो त्या मिठाई आपण खातो त्यावेळेला बरेचसे प्रोटीन्स आहेत त्यामध्ये, त्यामुळे एकदम आपल्याला हेवी वाटतं ते खाल्ल्यानंतर. पचायला देखील कधी कधी जड असतात, जास्त खाऊ शकत नाही. तशी शिमला मिरची आपण घेतली आहे त्यामध्ये, तर ती शिमला मिरची ॲड करतोय मी. तर शिमला मिरची टाकून एक साधारण त्याला मिक्स झालं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि जास्त कुक नाही करायचं, कारण शिमला मिरचीचा पूर्ण स्वाद त्या भोपळ्याच्या पल्पमध्ये उतरला नाही पाहिजे. तर साधारण आता कुक झालेला आहे, गॅस बंद करून घेतोय मी. पुढची कृती म्हणजे आपण हे जे मिक्सर बनवलं होतं ते कणीदार, ते कणीदार मिक्सर यामध्ये मिक्स करतोय मी. चमचा घेतो त्यासाठी. ते मिक्सर चांगलं मिक्स करायचं आहे. मिक्स करून घेण्यासाठी तुम्ही थोडं दूध देखील वापरू शकता. आता आपण थोडं पाणी टाकलं तरी हरकत नाही. आणि अशा प्रकारे त्या मिक्सरला एकत्र करून घ्यायचं. वाटलं तर जायफळ पावडर किंवा थोडी वेलची पावडर टाकली तरी देखील एकदम मस्त त्याचा हे येतो. पण आता मुद्दा म्हणून यामध्ये टाकत नाही आहे, कारण का माहिती आहे, कारण हे खरंच भोपळा आणि मिरचीचं बनवलं आहे हे समजायला पाहिजे. मित्रो मिक्सर रेडी झालाय आणि थोडं त्याला वेलचीचा टच द्यायचा. तर वेलची टाकून घेतली, वेलची पावडर. वेलची पावडर टाकून घेतल्यानंतर याला चांगलं अशा प्रकारे मिक्स करून घेतलं. आता याचे मोदक
मोदकच असं नाही, तुम्हाला वाटलं तर लाडू देखील बनवू शकता, जे तुम्हाला वाटेल, जो प्रकार जो आकार तुम्हाला त्याला द्यावासा वाटेल तसा करू शकता। तर मोदकाचा असा साचा घेतला आहे मी, हाताला थोडं बटर लावून घेतो आहे कारण ते मिक्सर चिकटू नये म्हणून। परत त्या मोदकाच्या साच्याला देखील तो थोडं बटर लावून घेतलं याला, असे गोळे बनवायचे छानसे, ते ठेवायचे असे। मोदक हे सगळ्यांनाच आवडतात, लहान मोठ्यांना, म्हणजे त्यामध्ये कोणता असा वयोगट नसतो की याच वयोगटातल्या व्यक्तीला मोदक आवडतील। तर हे सगळ्यांना आवडणारा असा पदार्थ आहे, महाराष्ट्रात सगळीकडे बनतो। तर काहीसा हा वेगळा प्रकार मोदकाचा जो आपण बनवला आहे भोपळा आणि मिरचीचा, कारण का स्वीट तर आहे प्लन त्यामध्ये प्रोटीन्स आहेत, दुसरी गोष्ट प्रोटीन्स बरोबर बरेचसे फायबर्स आहेत, आणि जरी प्रोटीन जास्त झालं तरी हे फायबर त्या प्रोटीन्सला कट डाऊन करेल, तुमच्या शरीराचा एक उत्तम असा समतोल राखेल। तर मोदक दाबून घ्यायचा असा चांगला, प्रेस करून घेतला, प्रेस करून झाल्यानंतर असाच्या ओपन करायचं आहे अशा प्रकारे। एक पहिला मोदक आपला तयार झाला आहे, बोला गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा बोलतोय पण बघा ना, गणपती बाप्पांनी त्यांना हा आवडतो, हा त्यांचा आवडता पदार्थ आहे। सणावाराच्या वेळेला बनणारे जे पदार्थ आहेत ते नक्कीच त्यावेळेला त्याचा जो आनंद असतो तो खाण्याचा अप्रतिम असतो, मजा येते जमाल। मला तर नेहमीच आवडतं, म्हणजे असं काही रिझन नाही की मी याच सीझनमध्ये मोदक खातो वगैरे, वर्षभर देखील खायला काही हरकत नाही, जेव्हा तुम्हाला आवडेल, जेव्हा तुम्हाला वेळ असेल। अशा प्रकारे आणि हे जे आपण हिरवी मिरची वापरली ना, ती टूटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूटचं त्यामध्ये एक अपील आणतंय, एक लुक येतोय मस्त आहे की, ती देखील खाताना धमाल मजा येते, एकदम छान असं वाटतं। तर चार मीडियम साईज मध्ये एकदम लहान असे मोदक आपण बनवलं आणि हा एक मोठा बाप्पासाठी। तर त्याला करून घेतो, मोल्ड करून घ्यायचं आहे, खूप इझिली बनतात मोदक यामध्ये। छानपैकी असं ठेवून घेऊया मधोमध, प्रेक्षक तयार आहेत तुमच्यासाठी स्पेशल असे भोपळ्या मिरचीचे मोदक। मानसी खूप छान जेवण केलं तस, आज पंचपक्वान्न नैवेद्य आणि सगळं एकटीने केलंस, मला तर माझ्या आईची आठवण आली। तुला तुझ्या आईची आठवण आली, वा रे, म्हणजे सकाळपासून सगळी मेहनत मी करायची, सगळी कामं मी करायची आणि तू सगळं क्रेडिट तुझ्या आईला द्यायचं। अगं तसं नाही म्हणायचंय मला। मग हे बघ, ही स्वयंपाक करण्याची जी कला आहे ना ती मी माझ्या आईपासून शिकली। हो मग मला तुझ्या आईची आठवण आली, खुश। किती शहाण आहेस तू, म्हणजे एका हातावरच लगेच दुसऱ्या हातावर करतो। खरंच आहे, तुझ्यातनं बोलण्यात अजिबात अर्थ नाही। अरे ए पिंड्या, हे बस आलं बाबा, ये बघ। मानसी ये ये इकडे ये, ये ये एक मिनिट पिंट्या, तुझ्या नजरेसमोरून हल्ला की तू नुसती अगदी कावरी बावरी होतेस, कासावीस होतेस, तू मदर इंडियाच आहेस। हो आणि तू फादर इंडिया नाही का। आई आई असते, प्रेम प्रेम असतं, सगळं मान्य, आपण आपल्या मुलांची काळजी घेतो, त्यांच्यावर प्रेम करतो, पण या जगात अशीही माणसं असतात जी माझं तुझं न करता सर्वांवर आई सारखंच प्रेम करतात। तुला मदर टेरेसांबद्दल बोलायचंय का? हो ना। चल तर मग, आई या शब्दाचा खरा अर्थ काय असतो हे जाणून घेऊया। मदर टेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 साली एका रोमन कॅथोलिक कुटुंबात अल्बेनियाई परिवारात झाला। त्यांचं खरं नाव आग्नेसे गोंगशे बोजाशी। त्या सुरुवातीच्या काळात
एक नन म्हणून काम पाहत होत्या. 1948 साली त्यांनी स्वेच्छेने भारतीय नागरिकत्व स्वीकारले. 1950 मध्ये कोलकाता येथे मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली. 45 वर्ष केवळ गरीब, आजारी, अनाथ आणि मरणासन्न लोकांची मदत आणि सेवा करीत आपल्या संस्थेचा मार्ग प्रशस्त केला. 1970 साली त्यांच्या मानवतेच्या कार्याचा गौरव माल्कोज मुग्रीज यांच्या वृत्तपत्रात आणि समथिंग फॉर गॉड ह्या पुस्तकातही आहे. 1962 साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. 1979 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. तेव्हाही त्या म्हणाल्या होत्या की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही. 1980 साली भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. 1988 मध्ये ब्रिटन सरकारने ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर ही उपाधी त्यांना बहाल केली. त्यांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1997 रोजी झाला तेव्हा त्यांच्या संस्थांतर्फे 123 देशात 1610 मिशनरीजच्या माध्यमातून HIV/AIDS आणि कुष्ठरोग्यांसाठी धर्मशाळा, वसतिगृह, अनाथाश्रम, विद्यालय असं प्रचंड काम सुरू होतं आणि आजही आहे. 9 सप्टेंबर 2016 रोजी व्हॅटिकन सिटी येथे पोप फ्रान्सिस यांनी त्यांना संतपद बहाल केलं होतं. मानव खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक करून घेणं आणि त्याचा आदर्श आपल्या सर्वांपुढे ठेवणं हेच ना ते? हो ना, यासाठी गरज असते ती आपल्या कामावर प्रेम असण्याची, निष्ठा असण्याची आणि सर्वतोपरी त्याग करण्याची तयारी असण्याची. तेव्हा कुठे अशा अलौकिक व्यक्तिमत्वांची ओळख आपल्याला होते. मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पण तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या ह्या पत्त्यावर. आमचा पत्ता: निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आय डी goodmorningsahyadri@gmail.com. मित्रांनो, जाता जाता आजचा सुविचार: माणसं जोडणं म्हणजे एखाद्याला तो जसा आहे तसा स्वीकारणं, आपल्या अपेक्षा आणि आपली मतं त्याच्यावर न लादणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं, फुकटचा वाद टाळणं आणि टोकाची टीका टाळणं. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत गणपती बाप्पा बोलूया.